बेल आयकॉन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा. आधी येतोयस ना, नाव तुझं नोंदवायचं आहे, माझं नाही. हो आई आलो. मीरा, बेस्ट पेक्षा बेटर काही नसतं. प्रेमाला कुठे असते एक्सपायरी डेट? अजूनही बरसात आहे 12 जुलै पासून. नमस्कार, मी समिधा गुरु. सोनी मराठीवर माझी नवीन मालिका येते आहे अजूनही बरसात आहे. अर्थातच मालिकेचे प्रोमोज तुम्ही बघितले, तुम्हाला निश्चितच ते आवडले असणार आहेत. या मालिकेत मी मधुरा ही भूमिका करते. आदिराज म्हणजेच उमेश कामत याची बहीण मी या सिरियलमध्ये आहे, त्यामुळे मला वाटतं की एका वेगळ्या पद्धतीचा रोल तुमच्यासमोर घेऊन येते आहे. आत्तापर्यंत ज्या रूपात तुम्ही मला बघितलं त्यापेक्षा थोडंसं वेगळं, म्हणजे पॉझिटिव्ह कदाचित रोल आहे. सो पुढे तो कसा जाणार आहे ते तुम्ही बघा आणि तुम्ही ठरवा, तुम्हाला नक्की आवडेल. मला खूप पोएटिक वाटली पहिली रिॲक्शन माझी, अत्यंत आहा अशी होती. कारण अर्थातच कुठल्या तरी कवितेची ओळ असावी किंवा आपलं, आपण म्हणतो ना, आपलं पहिलं प्रेम, पहिला पाऊस असं आठवताना आपल्याला खूप रोमॅन्टिक वाटतं. ते फिलिंग येतं की पहिल्या पावसात आपण आपल्या प्रियकराबरोबर असेल, नवऱ्याबरोबर असेल, प्रेयसीबरोबर असेल, मित्राबरोबर असेल, ते खास क्षण आठवतात आणि ते आयुष्यभर तुमच्या सोबत असतात, जे अजूनही आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते जे रोमॅन्टिक क्षण आहेत, ती आयुष्यात कधीतरी अनुभवलेली कविता आहे, ती तुमच्या आयुष्यभर सोबत असते आणि ती बरसात, तो पाऊस, ते क्षण कधीही विरत नाही. त्याच्यामुळे अजूनही बरसात आहे माझ्यासाठी खूप काव्यात्मक आणि खूप पोएटिक टायटल आहे. काम केलं नाही, अर्थात मुक्ताबरोबर खूप छान मैत्री आहे आणि उमेशबरोबर मी पहिल्यांदाच काम करते, पण दोघंही कमालीचे टेरिफिक ॲक्टर्स आहेत आणि अर्थातच प्रत्येक क्षणी प्रत्येक सीनला त्यांच्याकडून शिकायला मिळतच आहे आणि खूप छान जेल झालं. म्हणजे मला टेन्शन आलं होतं कारण मी उमेशच्या घरात होते आणि इथे आमची फॅमिली कशी जेल होईल, नवीनच काम करतो एकत्र, सगळं नीट होईल का, इतके छान दिग्गज कलाकार आहेत, त्यांच्याबरोबर व्यवस्थित काम जमेल ना आपल्याला, हे सगळे टेन्शन होतं. नवीन भूमिका, नवीन सिरियल, पण द मोमेंट आम्ही पाठकांच्या घरात आलो, म्हणजे आमच्या घरात आलो, आम्ही सगळे एकत्र एक फॅमिली झालो आणि आता मला वाटतं कुठली इनहिबिशन्स नाही आहेत. जसं एक बहीण भाऊ वागतात, आई वडील, आई मुलगी वागते, तसंच आम्ही या घरामध्ये वावरतो. त्यामुळे आणि ते सगळेच ॲक्टर आणि मुक्ता उमेश कमालीचे आहेतच. सो मजा येते काम करताना. आणि सिरियल बघत राहा सोनी मराठीवर, अजूनही बरसात आहे.